विरोधातल्या 7 सदस्यातून गावचा विकास दाखवू सतीश कुमार सोमाणी। उस्मानाबाद तालुक्यातील महत्त्वपूर्ण 13 ग्रामपंचायत निवडणुकीत डॉ पद्मसिंह पाटील ग्रामविकास पॅनलने सरपंच पदासह 10 सदस्यपदी विजय संपादन केला, तर विरोधी महाविकास आघाडीचे 7 सदस्य विजयी झाले। या 7 सदस्यांच्या माध्यमातून भ्रष्टाचाराला आळा घालत विकास काय असतो ते दाखवून देऊ असे मत शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख तथा महाविकास आघाडी प्रमुख सतीश कुमार सोमाणी यांनी व्यक्त केले। विजयी उमेदवाराची ग्रामपंचायत पासून वाजत गाजत मिरवणूक काढली। सत्ताधारी डॉ पद्मसिंह पाटील पॅनलची मिरवणूक डॉल्बीवर झाली, मात्र विरोधकांना डॉल्बी बंद करून ढोल ताशावर मिरवणूक काढण्यास पोलिसांनी भाग पाडले। सत्ताधारी मिरवणुकीवेळी बाहेर होतो, मात्र आल्यावर त्यांची डॉल्बी जप्त केल्याचे पोलिसांनी कॅमेऱ्यासमोर न सांगता प्रतिनिधीस सांगितले। गावाने सरपंच पद सोडता प्रत्येक वॉर्डात एक विरोधी सदस्य निवडून देत गावचा विकास साधण्यासाठी कौल दिल्याचे मत माजी लोकनियुक्त सरपंच महादेव खटावकर यांनी व्यक्त केले, तर लोकांनी विरोधक म्हणून निवडून दिल्याने त्यांचे काम सुरू होते असे मत विजयी उमेदवारांनी व्यक्त केले। एबी न्यूज मराठीसाठी अनंत साखरे, उस्मानाबाद। ग्रामविकास पॅनलचे 7 उमेदवार मोठ्या मतातून त्यांनी विजयी झाले। तसेच मी 6 नंबर वार्डमधून माझे 2 सहकारी असे दिग्गजण 300 च्या प्रकारे मोठ्या मताधिक्याने विजयी झालो। मायबाप जनतेची आम्ही 5 वर्ष पूर्ण वेळ सेवा करून सांगतो। 5 वर्ष तुम्ही तिकडून सदस्य होतात, आता पुन्हा इकडे आला? मी सदस्य नव्हतो, माझी पत्नी हो घरात सदस्य पद हो। आता मी माझं काय पंचायतचं काय घेऊन दिलं होतं, मी आपलं खाली बाहेर काम करतो, माझ्या समाजकारण करत होतो मी, मला पंचायतची काय बाहेर माझी पत्नी होते का चेंज का करा वाटला? चेंज काहीच नाही म्हणलं, माझं चेंजचा विषय काय नाही, मी बोलले मांग आता काय करून मला कौतुक करावं वाटतंय। वार्ड क्रमांक 6 मधील मतदारांचं, त्याचं कारण असं आहे की वार्ड क्रमांक 6 मुस्लिम समाजाचं जास्त मतदान असताना काही टेक्निकली अडचणीमुळे आमच्याकडं सर्वच्या सर्व म्हणजे 3 उमेदवार हिंदू समाजाचे होते, तरी पण तिथले जे आमचे कार्यकर्ते असतील त्यांनी खांदाला खांदा लावून, जसं एक गाणं आहे हिंदू मुस्लिम शीख ईसाई यम सभय भाई भाई, या वाक्याचा आणि या गाण्याचा म्हणजे जो म्हणजे स्पष्टपणे निकालातून दाखवून दिलं की आम्ही जात धर्म न पाळता आम्ही विकासाला, विकास हीच आमची जात आहे, आणि त्या जातीला त्यांनी मतदान केलं आणि त्या लोकांच्या विश्वासाला आम्ही कुठेही तडा जाऊ देणार नाही। आज 7 आहेत, 7 आम्ही 17 करण्याचा निश्चित प्रयत्न करू आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये लोकांचे जे काही अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू। धन्यवाद। महाराष्ट्र धाराशिव तालुक्यातील 45 ग्रामपंचायतच्या निवडणुका होत्या। 45 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत, त्याबद्दल या तालुकावासियांचे आपल्या माध्यमातून आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो। आणि आपण जो आमच्यावर तालुकाभरातून विश्वास दिलेला आहे तो विश्वासास पात्र आम्ही काम करू एवढं आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो। परिस्थिती काय, किती ग्रामपंचायत काय तालुक्यात? 45 ग्रामपंचायतीपैकी 18 गावचे सरपंच शिवसेना म्हणून आले आहे, महाविकास आघाडी म्हणून त्यापेक्षा जास्त आहेत, आणि काही जे सरपंच आहेत तर स्थानिक आघाडी करून निवडून आले आहेत, त्यामुळं पूर्ण आकडा सांगण्यासाठी एखादा आजचा दिवस लागेल। परंतु आज आपल्याला हे सांगू इच्छितो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे माननीय लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर साहेब, आमदार कैलासदादा पाटील साहेब यांच्या माध्यमातून विकास हीच आपली जात समजून जे लोकांनी त्यांना भरभरून किंवा आम्हाला जे दिलेलं आहे त्याचा आम्ही निश्चितच चांगला उपयोग करतो। 13 काय विशेष? 13 सांगायचं म्हटलं तर श्री संत गोरोबा काका ग्रामविकास पॅनल या माध्यमातून आम्ही महाविकास आघाडी स्थापन केली होती। या महाविकास आघाडीच्या 17 उमेदवारापैकी 7 उमेदवार आमचे महाविकास आघाडीचे निवडून आले आहेत। लोकांची आम्हाला निवडून देण्याची भावना खूप होती, परंतु विरोधकांनी जे षड्यंत्र रचलं त्याचा लोकांमध्ये चुकीचा मेसेज गेला आणि ते कन्फ्यूज झाल्यामुळं लोकांना असं वाटलं की यांचा सरपंचच गायब आहे, त्यांना निवडून देऊन काय करायचं आहे। या चुकीच्या अफवेमुळं यांची जी म्हणजे त्याला असं म्हणता येईल की खानदानी सवय आहे की अफवा पसरवायच्या आणि राजकारणामध्ये यश संपादन करण्यासाठी
प्रयत्न करायचा, परंतु आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की जरी 7 सदस्य लोकांनी निवडून दिले असते तरी पण आम्ही या गावच्या जनतेला निश्चितच साथ देऊ आणि विकास काय असतो किंवा या 7 सदस्याच्या माध्यमातून आम्ही आपल्याला निश्चितपणे दाखवून देऊ।